कृषि बंधूंनो, आज आपण या ठिकाणी नारळावरती चढणाऱ्या किंवा नारळावरती चढायच्या यंत्राचा किंवा शिडीचा प्रात्यक्षिक त्याच्याबद्दलची सर्व माहिती आणि तसेच सरतेशेवटी व्हिडिओच्या माध्यमातून त्या शिडीबद्दलचे प्रत्यक्षात आलेले अनुभव गुंदे येथील शेतकरी बंधू सतीश गोटल यांच्याकडून जाणून घेणार आहोत. हा संपूर्ण व्हिडिओ अतिशय माहितीपूर्ण आणि मजेशीर असा होणार आहे. तरी संपूर्ण नारळ काढणीचं प्रात्यक्षिक ते शिडी किंवा ते यंत्रावरून नारळावरती कसं चढतात आणि नारळाची कशी साफसफाई केली जाते आणि तदनंतर ती शिडी त्यांनी कोटून घेतली, त्या शिडीला खर्च किती आला, तसंच त्या शिडीचा मेंटेनन्सचा खर्च किती आहे हे आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत. तरी संपूर्ण व्हिडिओ हा आपण पाहायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यानंतर जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पोचवायचा आहे. चला तर मग बघूयात नारळ काढणी यंत्राचं किंवा नारळ काढायच्या शिडीचं प्रात्यक्षिक. मित्र हो, आपण इथे नारळ काढणी यंत्र जे आहे त्याचं आज प्रात्यक्षिक बघत आहोत. या ठिकाणी हे कारागिर जे आहेत. तुमचं नाव काय हो? गोंडे सतीश गोटल. सतीश गोटल, सतीश लक्ष्मण गोटल जे आहेत गुंदे गोटलवाडी येथील ते रहिवासी आहेत आणि ते नारळ काढण्याचं काम करत असतात, तसंच नारळ साफसफाईचं कामसुद्धा करत असतात. तर आज आपण ते कशाप्रकारे नारळ काढतायत ते त्याचं प्रात्यक्षिक बघणार आहोत. या ठिकाणी त्यांनी बेल्ट हा कमरेला बांधलेला आहे त्यांच्या आणि हे आता जे नारळ काढणी यंत्र आहे त्याच्या सहाय्याने ते झाडावरती जाणार आहेत. त्याचीशी पूर्वतयारी येथे आपण पाहू शकतो. निश्चित नाही ना? निश्चित नाही. चांगलं मजबूत असं वायरूप याला असल्या कारणाने चांगलं 70-80-90 किलो वजन असलेला माणूससुद्धा अगदी सहजरित्या या मशीनच्या सहाय्याने झाडावरती जाऊ शकतो. बोला जोरात. कोयत्या काय म्हणायचं याला? हे पाठीमाग अडकवलंय कोयत कोयत, पण ते आकडीला काय म्हणायचं? आकडीच आकडीच का? आकडीच तिला म्हणतात. तुम्ही जावा वर व्यवस्थित. एक एक पाय फिरवत अगदी 1 ते 2 मिनिटातच या जवळजवळ 25 ते 30 फूट नारळावरती हे सतीश गोटल गेलेले व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो.
आता सेफ्टी पिन ते बांधत आहेत, सेफ्टी पिन त्यांनी बांधलेली आहे, त्यामुळं मशीनवरती जास्त लोड येत नाही सेफ्टी पिनमुळं. आणि जे वर जाणारे कारागीर असतात त्यांना धोका संभवत नाही. सुकलेली झावळी त्यांनी काढलेली आहे, या ठिकाणी आपण बघू शकतो. पूर्ण साफसफाई करून त्यात फोरेट ते टाकणार आहेत आणि त्याचबरोबर तयार झालेले नारळसुद्धा ते काढणार आहेत. नारळाची जर अशी वर्षभरातून एकदा स्वच्छता केली तर उंदरांपासून त्या माडाचं तसेच भुंग्यापासून जे होणारं नुकसान असतं ते आपण टाळू शकतो. त्यासाठी वर्षभरातून एकदा तरी माडाची साफसफाई करून घ्यायला पाहिजे. आपण त्यांना विचारूयात, एक झाड जर साफसफाई करायची असेल तर किती रुपये ते घेतात, एकाच माडाचे किती रुपये घेता तुम्ही साफ करायचे? 250. जवळजवळ 250 रुपये ते एका झाडाचे साफ करायचे घेतात. पण आपला माड पूर्णपणे स्वच्छ होतो आणि अगदी उंचावरचे नारळसुद्धा सर्व ते तयार झालेले नारळ जे आहेत ते काढून देतात. आपण व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत. पूर्ण साफसफाई चालू आहे. इथे तयार नारळ काढलेले आपल्याला दिसत आहेत. ते नारळ काढायचं किंवा नारळावर चढायचं जे यंत्र आहे त्याच्यावरती ते उभं राहून सेफ्टी पिन लावल्यामुळे अगदी कुठलाही ताणतणाव न घेता अगदी व्यवस्थित सहजरित्या नारळ साफसफाईचं काम चालू असलेलं आपणास या व्हिडिओमध्ये पाहता येईल. मित्र हो, येथे या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो नारळाची पूर्णपणे व्यवस्थित अशी साफसफाई करून आणि तयार नारळ काढून गोटल हे कारागीर आता खाली येत आहेत. अतिशय कौशल्यपूर्ण काम आणि अशा या कौशल्यपूर्ण कामाला या मशीनची जोड मिळाल्यामुळे अतिशय कमी वेळात आणि सुलभरित्या त्यांनी झाडाची साफसफाई केलेली आहे आणि ते आता उतरत आहेत. जमतेम एक 15 ते 20 मिनिटात
काम संपून ते या मशीनच्या सहाय्याने खाली उतरत आहेत. खाली आपण बघू शकतो झाप तयार नारळ आणि बरासा वाळलेला कचरा त्यांनी झाडावरून काही मिनिटातच खाली उतरवलेला आहे. आणि आता ते मशीन झाडापासून बाजूला करतायत आणि दुसऱ्या झाडावरती आता ते जाऊन त्या झाडाची साफसफाई करते. सेफ्टी बेल्ट कमरेला बांधलेला आहे तो तसाच त्यांनी ठेवलेला आहे. आता परत दुसऱ्या नारळावर तिथे जातील. मित्र इथे हे नारळावरती चढायचं यंत्र किंवा त्याला सीडी म्हणतात ते आता हे दुसऱ्या झाडावरती हे गोटल काका जोडत आहेत. आणि या ठिकाणी आपण बघतोय दोन प्रकारच्या शिड्या आहेत. दोन पायांसाठी दोन वेगवेगळ्या शिड्या आहेत. एक खाली आणि एक वर जोडलेली आहे. तर या ठिकाणी आता ते हात लावून दाखवतील. डाव्या हाताची शिडी जी आहे तिचा हँडल थोडासा उंच आहे आणि त्या शिडीच्या वरती लहान हँडल असलेली शिडी त्यांनी जोडलेली आहे. ती उजव्या पायाची शिडी आहे. आपण नेहमी उजवा पाय अगोदर टाकून उजवा पायाने वरती जातो त्यामुळं लांब हँडल हा डाव्या पायाला ठेवलेला आहे. आता थोडं कसं कार्य करतंय हे आपण बघूयात. आता हे पाय ठेवायची जी जागा आहे तिथे एक बेल्ट आहे त्यात पाय गुंतवलेला आहे. आता उजवा पाय वर उचलला की वरची वायरूप जे आहे ते सैल होतं आणि सैल झाल्यानंतर पाय वर घेतला की परत खाली करतेवेळी पाय दाबलं असता ते फिट होतं. इथे आपण पाहू शकतो नंतर परत डावा पाय नंतर परत उजवा पाय आणि असं करत अगदी सहज. आता मशीन कुठे थांबवू शकतो बोला. ही मशीन आपण कुठे थांबवू शकतो. मशीन आपल्याला साफसफाई करण्यासाठी थांबवायचं असेल तर ती लॉक करू शकतो. त्यासाठी लॉक आहे. कुठे लॉक ते उजव्या पायाला आहे. सेंटरला आहे. उजव्या पायाला लॉक दिलेला आहे. ती पट्टी टाकल्यानंतर धूप घालायचं. आता ते इथून व्हिडिओ मध्ये ती हा पट्टी सोडा ती बरं. आता ती पट्टी लॉक काढल्यामुळं ती वरती गेली. आता लॉक करून दाखवा. तर लॉक केल्यानंतर पट्टी आहे आणि या पट्टीला एक मिनिट हा हे जे होल दिसत आहेत त्या होलमध्ये लॉक केल्यानंतर ती पट्टी खालीवर होत नाही आणि एकाच जागी स्थिर राहून काम करते. कसंही आपल्याला पाहिजे त्यानुसार काम करता येतं. आता त्यांनी लॉक काढलंय आणि आता ते वरती जात आहेत परत दुसऱ्या नारळावरती. अगदी काही मिनिटातच ते पोचत आहेत. त्या झाडापेक्षा जरा हे नारळाचं झाड उंच आहे. आपल्या बघा आता गोटल काका सेफ्टी बेल्ट त्यांनी काढलेला गळ्यातनं आणि तो आता बांधतायत त्या झाडाला जेणेकरून साफसफाई करताना तोल वगैरे गेला तरी कुठली इजा होऊ नये किंवा अपघात होऊ नये म्हणून त्यांनी तो सेफ्टी बेल्ट लावलेला आपण इथे
पाहू शकतो आणि अगदी जमिनीवरती उभा राहून काम करत असल्यासारखं ते 30 ते 35 फुटावरच्या माडाच्या झाडावर जाऊन त्याची साफसफाई करताना आपण या व्हिडिओमध्ये पाहू शकतो. तर मित्र हो, अशा प्रकारे जर आपण नारळावरती चढायचे यंत्र किंवा सीडी घेतली तर आपलं बरंचसं काम हलकं होऊ शकतं आणि उंदरांमुळे आणि भुंग्यामुळे जे काही आपल्या माडांचं नुकसान होतं, मोठ्या प्रमाणावरती नुकसान होतं, ते संभाव्य नुकसान आपण या ठिकाणी टाळू शकता. तयार नारळाचा गड या ठिकाणी गोटल काका काढत आहेत, ते आपण पाहूयात. एवढ्या उंचावर जाऊन या ठिकाणी आपण यांनी काढलेला गड पाहू शकता. शेतकरी बंधूंनो, आत्ताच आपण नारळावर चढायच्या यंत्राचा किंवा शिडीचं प्रात्यक्षिक आपण आत्ताच बघितलंय. सतीश गोटल, मुक्काम पोस्ट गुंदे, आवाशी फाटा, तालुका खेड, जिल्हा रत्नागिरी यांनी आपल्याला हे जे प्रात्यक्षिक होतं ते अतिशय व्यवस्थित असं दाखवलेलं आहे. तर थोडीशी आपण त्यांच्याशी बातचीत करूयात आणि ही शिडी किंवा यंत्र कुठे मिळतं, त्याचा मेंटेनन्स किंवा खर्च जो आहे तो किती आहे ते आपण त्यांच्याकडून त्यांच्याच शब्दात जाणून घेऊयात. नमस्कार गोटल साहेब. नमस्कार. जरा या शिडीबद्दल थोडक्यात तुमचं मनोगत सांगितलं तर बरं होईल, जेणेकरून आमच्या शेतकरी बांधवांना या शिडीबद्दल माहिती होईल. तसं या शिडीमध्ये काय विशेष खर्च नाही आहे, सांगायचं तात्पर्य म्हटल्यानंतर अगदी कमी किमतीत मी घेतलेली ही शिडी आहे. शिडी मी 15 वर्षापूर्वी घेतली. किती रुपयाला घेतलेली? साधारण 3,500 रुपये मी दिले होते. 3,500 रुपयाला 15 वर्षापूर्वी सतीश गोटल यांनी ही शिडी खरेदी केली होती. आपण ही शिडी कुठून खरेदी केली होती? आपला खेड खरेदी विक्री केंद्र आहे ना, खेड खरेदी विक्री संघाचं जे दुकान आहे तिथून त्यांनी ही शिडी घेतली होती. खेडवाल्यांनी कुठून मागवली होती का? त्यांनी कोल्हापूरहून मागवली होती. अच्छा, कोल्हापूरहून. ह्या शिडीचा तुम्हाला वार्षिक सरासरी खर्च किती येतो? तसं ह्या शिडीला 1 रुपयासुद्धा खर्च नाही. बरं, मेंटेनन्स सुद्धा काही नाही. 15 वर्षातील आम्ही 1 रुपयासुद्धा खर्च केलेला नाही. फक्त केव्हा तरी ऑइल घालणे की हे स्प्रिंग आहेत ह्या लूज होतात, व्यवस्थित हा वायरोप चांगला राहतो. त्यासाठी फक्त खाली ऑइल केव्हा तर लावला, महिन्यातून 15 दिवसातून किंवा 6 महिन्यातून तरी पण जांभ्या जातो. तसंही खूप युक्त आहे, म्हणजे हिला सेफ्टी बेल्ट आहे चढण्यासाठी, उतरण्यासाठी आपण हात सोडून काम करू शकतो वरती, त्यामुळे अपघात वगैरे होत नाही. वगैरे जरी का माणसाला चक्कर आली, फिटाली काही आलं तरी तो माणूस खाली पडू शकत नाही, कारण हा सेफ्टी बेल्ट नीट वापर केला. मत्स्य विषय त्यांनी ह्या मशीनबरोबर सेफ्टी बेल्ट दिला आहे. मत्स्य विषय फार जरुरीच आहे. काही काही माणसा उंच चालल्यानंतर चक्कर येते, काही जण फिट येते, हातपाय हलतात, अशा वेळी जर हा बेल्ट सेफ्टी बेल्ट झाडाला लावलेला असेल तर खूप फायद्याचा असतो. आणि हा जर सेफ्टी बेल्ट नसेल तर ह्या हिचा काही उपयोग नाही आहे, कारण संपूर्ण आपल्याला बॅलन्स धरून उभा राहायला लागतो. पायाला कड येणे, हाताला खाच पडणे, असा खूप त्रास होतो. बाकी चढण्यासाठी इथं अगदी सोपी सुटसुटीत अशी मशीन आहे, तुम्ही कुठेही जाऊन थांबवू शकता. ह्या शिडीच्या सहाय्याने एका दिवसात तुम्ही किती नारळी साफ करता तरी? तसं मी 30-40 नारळ 1 दिवसामध्ये साफ करतो. आणि शिडी नसेल तर किती नारळ होतात? हे फार फार 1 किंवा 2च, त्याच्या पलीकडे काम होत नाही. म्हणजे उंच जर नारळ असतील तर सतीश गोटल यांचं म्हणणं आहे की जास्तीत जास्त नारळाच्या झाडांवर आपण चढू शकत नाही, पण शिडी असेल जर तुमच्याकडे स्टॅमिना असेल तर 30 ते 40 माडाची झाडं एका दिवसात एक माणूस
साफ करू शकतो, सहज रित्या साफ करू शकतो, साफ करून नारळ करून आपण व्यावसायिक दृष्ट्या झाड साफ करून देता का? किंवा मग एक झाड साफ करायचं असेल तर आपण किती रुपये घेता? साधारण मी एक झाड साफ करण्यासाठी 250 रुपये घेतो. मित्र, एक झाड साफ करण्यासाठी जवळजवळ 250 रुपये घेतात, पण त्या 250 रुपयात आपल्या झाडाचं वर्षभराची सुरक्षा आपल्या झाडाला प्राप्त होते. कारण वर्षभर साफसफाई केल्यामुळे ते झाड जे भुंगे आहेत, सोंड्या भुंगा आहे आणि उंदीर आहे, यांच्यापासून मुक्त राहते, सुरक्षित राहते. आणि तसंच आपण बघितलं, त्यांनी सांगितलं, हे जे काही शिडी आहे झाडावर चढण्याची, नारळाच्या झाडावर चढण्याची शिडी किंवा यंत्र आहे, याला आपण ऑइल जर वेळेवरती केलं तर ऑइल व्यतिरिक्त त्याला कुठलाही मेंटेनन्स नाही आहे. 15 वर्षापूर्वी त्यांनी घेतलेलं यंत्र आजही त्याच तितक्याच मजबूत स्थितीत आहे. तर आपणही अशा यंत्रांचा वापर करून आपल्या माडांची निगा राखू शकता, आणि कितीही उंच माड असतील तरी त्यावर तयार झालेले नारळ सहजरित्या साफ करू शकता. आपल्याला उपयुक्त असं मार्गदर्शन आणि माहिती सतीश गोटल यांनी दिली, त्याबद्दल या चॅनलच्या वतीने सतीश गोटल यांचं मी आभार मानतो. धन्यवाद. नमस्कार.